अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी आता ऑनलाइन सेंटरवर होताना दिसत आहे। या बरोबरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह घरपट्टी नळपट्टीचे कर भरण्यासाठी नगर परिषद प्रशासकीय इमारतीमध्ये सुद्धा गर्दी होत आहे। आजपर्यंत एकूण 7 इच्छुक उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले असून येत्या शनिवारी आणि सोमवारी जास्त अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना आज जामनेर शहरातील ITI कॉलनीमध्ये घडली आहे। संदीप पाटील सर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आज अचानक आग लागली। या परिसरातील जागरूक नागरिकांच्या प्रसंग अवधानामुळे मात्र लागलेली आग वेळीच आटोक्यात आली। आग विझविण्यासाठी नगर परिषदेचा अग्निशामक बंब सुद्धा वेळेत पोहोचल्याने होणारा पुढील अनर्थ टळला आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील ITI कॉलनी या ठिकाणी आलेलो आहोत। ITI कॉलनी या ठिकाणी डालगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक संदीप पाटील सर यांच्या घराला अचानकपणे या आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडलेली आहे आणि सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून किरकोळ अशी नुकसान या ठिकाणी झालेली आहे। आणि तरी देखील घराला बऱ्यापैकी आगीमुळे बऱ्यापैकी घराचे नुकसान या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येत आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित काही नागरिक या ठिकाणी जे उपस्थित होते त्यांनी ह्या आग नियंत्रणात आणण्यासाठी बऱ्यापैकी या ठिकाणी कष्ट हे घेतलेले आहे। आणि त्याचबरोबर अग्निशामक दलाने सुद्धा या ठिकाणी आज आग विझवण्यासाठी परिपूर्ण श्रेय हे दिलेले आहे। या ठिकाणी घटनास्थळी आग लागली असताना घटनास्थळी या महिला उपस्थित होत्या। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणी आग लागली त्यावेळी कोण या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याचबरोबर ही आग कशा प्रकारे लागली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। म्हणजे ते आम्हाला काही समजलं नाही, ते एकदम वास आल्यानंतर आम्ही खाली आलो, ते एकदम टाकी पेटत होती। ती आग कशी काय लागली काही समजलं? ते तर काही समजलं नाही, बहुतेक शॉर्ट सर्किट झालं असेल वायरी असल्यामुळे। काय वाटतं हे आग कशापासून लागले असेल? ते तर नाही सांगू शकत, कोणी सगळे घाबरून गेले होते आम्ही, टाकी पेटताना बघितली होती आम्ही, ते पूर्ण पेटत होती टाकी। मुलं होते सर्व, तर आम्ही घाबरले एकदम आणि खाली पडून आलो, बाहेर गेलो मग डायरेक्ट तिकडे। आवाज दिला शेजाऱ्यांना सर्व लोकांना? काय झालेलं आहे तुमच्या आजूबाजूचं नुकसान? आता बाहेर जे झालं असेल ते लाईनींचं पूर्ण केबल वगैरे बोरिंगची लाईन वगैरे जळाली।
घरातून काही नुकसान कोणाला त्यापासून दुखापत नाही काहीच नाही. बाहेरच बाहेरच होती ते आग, घरामध्ये काही शिरली नाही. आम्ही लगेच लोकांनी बोलवलं. तर आपण पाहिलं घटनास्थळी उपस्थित महिलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारची जीवितहानी सुदैवाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी घडलेली नाही आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी किरकोळ असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. जया इंगळेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.